वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार मंडळी, गणेशोत्सव जवळ आला। सुखकर्ता विघ्नहर्ता मंगलमूर्ती गजाननाच्या प्रसन्न वदनाचं स्मरण करून आज आपण गणेशोत्सवाच्या तयारीचा श्रीगणेशा करूया। आज आपण गणेश मुख विणूयात। हा ॲप्लिक विणून वॉल हँगिंग बनवता येतं, किंवा मी हा ॲप्लिक असा पेनस्टँडवर लावला आहे आणि माझ्या स्टडी टेबलवर ठेवला आहे। ह्या बुद्धीच्या देवतेचं अभ्यास करताना सतत स्मरण होत राहील। चला तर मग सुरुवात करूया। हे गणेश मुख विणण्यासाठी मी 5 रंगाचे धागे वापरलेत। हा केशरी मुकुटासाठी पिवळा, गंध आणि सोंडेवरच्या डिझाईनसाठी लाल रंगाचा धागा आहे, दातांसाठी पांढरा आणि डोळ्यांसाठी शिवणाचा काळा धागा वापरला आहे। विणण्यासाठी 3 मिलीमीटरचा क्रोशे हुक वापरला आहे। केशरी रंगाने सुरुवात करूया, मॅजिक रिंग विणूया। आणि 21 साखळी टाके घालूया। हे 21 साखळी टाके विणून आपले तयार आहेत। आता हुकपासून दुसऱ्या टाक्यामध्ये आपण सिंगल क्रोशे घालायला सुरुवात करायची आणि 3 सिंगल क्रोशे एकदम घालायचे, म्हणजे 3-चा 1 सिंगल क्रोशे करायचा। तीन या सगळ्या लूप्समधून धागा आपण ओढून काढू। आता पुढच्या 2 टाक्यामध्ये सुद्धा आपण 2-चा 1 सिंगल क्रोशे करायचा। आता पुढच्या 3 टाक्यांमध्ये 3-चा 1 सिंगल क्रोशे आपण करायचं आहे। सगळ्या लूप्समधून एकदम धागा काढू। आता पुढच्या 2 टाक्यांमध्ये 2-चा 1 सिंगल क्रोशे करूया। आता पुढच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी 1-1 सिंगल क्रोशे घालूया। आणि हा झाला आपला तिसरा। पुढच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी 1-1 हाफ डबल क्रोशे घालूया। 1, 2, 3। आता 1 साखळी टाका घालूया आणि ह्या हाफ डबल क्रोशेच्या मधल्या चेनला स्लिप स्टिच करूया। अशी। आता 3 साखळी टाके घालूया आणि ह्या मॅजिक रिंगमध्ये 1 स्लिप स्टिच करूया। आता 3 साखळी टाके घालूया आणि जी आपण 1 चेन विणली होती त्याच्यामधून हुक घालूया आणि इकडे स्लिप स्टिच करून टाकूया। आता ह्या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 13 डबल क्रोशे घालायचे आहेत।
13. मॅजिक रिंग आता आपण घट्ट करूया आणि ह्या पहिल्या चेनच्या डोक्यावर लिपस्टिच घालूया. आता एक चेन विणूया आणि वर्क टर्न करूया. आता ह्या पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच घालूया, 3 चेन विणूया आणि ह्याच टाक्यामध्ये 2 डबल क्रोशे घालूया. ह्याच टाक्यामध्ये 1 ट्रिपल क्रोशे घालूया. आता पुढच्या टाक्यामध्ये 2 ट्रिपल क्रोशे घालूया. आता त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 1 ट्रिपल क्रोशे घालूया. एक डबल क्रोशे घालूया त्याच टाक्यामध्ये आणि 2 चेन विणूया आणि इथेच खाली आपण स्लिप स्टिच करून टाकूया. हा एक कान बनला. आता पुढच्या 7 टाक्यांमध्ये 1-1 सिंगल क्रोशे घालूया. आता पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच घालूया, 2 साखळी टाके विणूया. ह्याच टाक्यामध्ये 1 डबल क्रोशे घालूया आणि 1 ट्रिपल क्रोशे ह्याच टाक्यामध्ये घालूया. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 2 ट्रिपल क्रोशे घालूया. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 1 ट्रिपल क्रोशे घालूया आणि 2 डबल क्रोशे घालूया. आता 3 साखळी टाके विणू आणि इथेच खाली स्लिप स्टिच करूया. 1 साखळी टाका घालूया आणि धागा कापून टाकूया. आता मुकुट विणूयात. त्याच्यासाठी हा पिवळा धागा वापरूयात. या कानाजवळच्या म्हणजे डोक्याच्या पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये हा पिवळा धागा आपण जोडूया. 1 चेन विणूया आणि इथेच 1 सिंगल क्रोशे घालूया. आता 2 चेन विणूया आणि हा दुसरा टाका आपण सोडून द्यायचा आणि ह्या तिसऱ्या टाक्याच्या बेसमध्ये सिंगल क्रोशे घालायचा. हा असा. या चौथ्या टाक्याला 1 आपण सिंगल क्रोशे घालायचा. पुन्हा 5व्या टाक्याला 1 सिंगल क्रोशे घालायचा. मग 2 साखळी टाके विणूया आणि या शेवटच्या म्हणजे 7व्या टाक्याच्या सिंगल क्रोशेमध्ये 1 सिंगल क्रोशे घालूया. आता 1 साखळी टाका विणूया आणि काम वळवून घेऊयात. आता अजून 2 साखळी टाके घालूया आणि हा टाका सोडून द्यायचा आणि ह्या तिसऱ्या टाक्यामध्ये 1 सिंगल क्रोशे घालायचा.
आता इथे एक पिको करायचा, म्हणजे तीन साखळी टाके घालायचे आणि ह्या बेसमधल्या साखळी टाक्यामध्ये स्लिप स्टिच करायची. यामुळे असं टोक तयार होतं आणि मग ह्या पुढच्या सिंगल क्रोशेच्या डोक्यावर एक सिंगल क्रोशे घालायचा. आता तीन चेन विणूया आणि ह्या शेवटच्या सिंगल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच करूया. आता ह्या कानाजवळच्या शेवटच्या टाक्यामध्ये एक स्लिप स्टिच करूया आणि धागा कापून टाकूया. आता गणपतीचे आपण डोळे बनवूयात. हा आपला एक डोळा बनून तयार झालेला आहे. असाच आपण दुसऱ्या बाजूला डोळा बनवूया. हे आपले दोन्ही बाजूचे डोळे शिवून तयार झालेले आहेत. आता आपण दात बनवूयात. सोंडेच्या साईडने धागा काढून घ्यायचा. धाग्याचे एक बाजू इकडून घेतली, छोटा हुक वापरून दुसरं टोक ओढून घ्यायचं. हा एक दात बनला. दुसऱ्या बाजूला दुसरा दात आपल्याला बनवायचा आहे. हे आपले दोन दात बनते. आता लाल धाग्यांनी आपण मुकुटावरचं डिझाईन, गंध आणि सोंडेवरचं डिझाईन करणार आहोत. ह्या पिकोमधून हुक घालूया आणि हा लाल धागा आपण ओढून घेऊया. खालच्या टाक्यातून असा लाल धागा ओढून काढायचा आणि हे एक नुसती रेघ द्यायची. याची एक मागे आधी गाठ मारून टाकूया आपण, म्हणजे धागा निघून येणार नाही. आता गंध बनवण्यासाठी इथून मोठा धागा काढायचा वरच्या टाक्यामधून, कपाळावरच्या. दुसऱ्या टाक्यातनं आपण हुक घालायचा आणि हाच धागा मागे ओढून घ्यायचा. पुन्हा ह्या वरच्या बाजूने हा धागा काढून घ्यायचा आणि ह्या गंधाच्या पहिल्या रेषेच्या इथून खालून धागा खाली ओढून घ्यायचा. हा धागा सैलसर ठेवायचा, खूप टाईट ओढून घ्यायचा नाही. बघा असा हे गंध झालं. आता ह्याच धाग्यानी आपण सोंडेवरचं डिझाईन तयार करूया. या सोंडेचा हा जो टाका आहे त्याच्या मागून आपण धागा ओढून घ्यायचा आणि ह्या दुसऱ्या बाजूने मागे घ्यायचा. आता हाच धागा आपण इकडून काढायचा. हा वत्र सुई धागा वापरून सुद्धा हे डिझाईन तयार करता येतं आपल्याला. जे तुम्हाला सोयीचं वाटेल त्याच्याप्रमाणे डिझाईन आपण बनवू शकतो. अशा पद्धतीने सोंडेवरचं डिझाईन आपण बनवत जायचं आहे. हे आपलं गणेशमुख तयार झालं. तुम्हाला हे गणेशमुख कसं वाटलं ते मला कॉमेंट करून जरूर कळवा.